आणि नेमकं नेमकं ह्याच गोष्टी या सगळ्या लोकांनी केल्या आणि तुमची माथी भडकवली। आज आम्ही मूळ विषयाकडे आम्ही जायला तयार नाही आहोत। आज आमच्या महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय, कोणाचं लक्ष नाही त्याच्याकडे। रोज आकडे वाढतायत, कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये। आज आमचा तरुण शेतीकडे न जाता आज आमचा तरुण शहराकडे वळतोय, शेतीकडे वळत नाहीये। का शेतीकडे वळत नाहीये, कोणाला लक्ष द्यायला वेळ नाहीये। आमची कृषी विद्यापीठ दुसरी अशी बसलेली आहेत थंडगार। त्या कृषी विद्यापीठामध्ये नेमकं काय चालतं कोणाला काही माहितीच नाही। आमचे शेतकरी का आत्महत्या करतात याच्यावरती काही अभ्यास करतायत का माहित नाही। इतके तरुण तरुणींचे प्रश्न, महिलांचे प्रश्न आहेत। आज या मराठवाड्यामध्ये आकडे काढून बघा, तुम्हाला कल्पना नसेल। तुम्ही आज जात नाही या सगळ्या विषयांमध्ये, पण आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे महिलांना पळवून नेणे महाराष्ट्रामध्ये। मी त्याचे आकडे वाचून दाखवले। मी लहान मुलींवरती बलात्काराचे प्रमाण वाढले, तरुण मुलींना महिलांना पळवून नेण्याचं प्रमाण वाढले। असा नव्हता महाराष्ट्र। या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, पण या बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये। आज पाण्याचा प्रश्न मराठवाड्यातला, 800-800 फूट खाली पाणी लागत नाहीये। कुठून कसली शेती करणार आहात तुम्ही? माणसं इथे मराठवाड्यामध्ये यायला तयार नाहीत, मराठवाड्यातनं जायला तयार आहेत। ह्या असल्या सगळ्या कुठच्याही गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विषय असेल ना तर अजून अनेक विषय असतील, कुठच्याही गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी म्हणून हा जातीपातीचा विषय तुमच्या समोर आलाय। भांडा बसा वाद घालत, बसा द्वेष पसरवत, ना त्यातनं काही हाताला लागणार आहे, ना मूळ विषयांकडे आपण लक्ष न देता त्याच्यातनं काही हाताला लागणार आहे। आणि सगळ्या गोष्टी आहो, जग जग बघा कुठे चाललंय। जगामधला प्रत्येक माणूस कुठे चाललाय तो बघा। आज मला विमानतळापासून लातूरमध्ये येईपर्यंत जो अगदी म्हणजे 10 मिनिटाचा रस्ता आहे, खरं तर 10-12 मिनिटाचा रस्ता आहे, तिथून यायला मला अर्धा तास लागला। कारण रस्ता चांगला नाही, रस्त्यात खड्डे। या लातूरने 2-2 मुख्यमंत्री दिले, एक ते आमचे शिवराज पाटील चाकूरकर निलंगेकर, निलंगेचे बरोबर ना, 80 पासून खासदार आहेत। त्याच्या आधी जवळपास 72 ते 80 आमदार होते, 80 पासून खासदार आहेत, लोकसभा सभापती झाले, गृहमंत्री झाले, गृहराज्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले। काय लातूरची परिस्थिती! मी एकदा गेलो होतो त्या चाकूरला, संध्याकाळची वेळ होती, 6:30 साधारणपणे 6:30 होते, माझी तिकडे सभा होती। बघा म्हणजे या इकडचे लोकसभेचे सभापती होते ते, नंतर मग ते गृहमंत्री वगैरे झाले, इतकी वर्ष सत्तेमध्ये आहेत। मी सभेला उभा राहिलो, लाईट वगैरे लागले होते सगळे, सभा संपली माझी, व्यासपीठावर खाली उतरलो, व्यासपीठाच्या मागे गाडीमध्ये बसायला आलो, गाडीतनं निघालो, अंधार, अख्ख्या गावात अंधार। म्हटलं का रे, म्हटलं लाईटचं काय नाही, लोड शेडिंग। म्हटलं मग सभेला जनरेटर होता, काय केलं काय इतकी वर्ष सत्तेचं? आम्ही वीज पोचवू शकत नाही, आम्ही पाणी पोचवू शकत नाही, आम्ही शिक्षण देऊ शकत नाही, आम्ही आत्महत्या थांबवू शकत नाही, आम्ही रोजगार देऊ शकत नाही, कशासाठी निवडणुका लढवतो आपण? मी आज जो तुमच्या समोर आलोय तो मी हमी देण्यासाठी आलोय। मी जे जे आतापर्यंत केलं, मग ते रेल्वेचं आंदोलन असेल,
ज्या वेळेला माझ्या महाराष्ट्रामधल्या रेल्वेमध्ये माझ्या मुलांना महाराष्ट्रातल्या मुलांना थांबपत्ता नाही की इथे नोकऱ्या आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावरती नोकऱ्या आहेत रेल्वेत, त्यावेळेला जेव्हा तेव्हा आंदोलन केलं ते, त्याच्यानंतर केंद्र सरकारला दखल घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर रेल्वेचे प्रश्नपत्रिका परीक्षांच्या या मराठीमध्ये यायला लागल्या। त्या सगळ्या आंदोलनानंतर हजारो मुलं रेल्वेमध्ये कामाला लागली। अरे हे जर राज ठाकरे सत्ता नसताना करू शकतो, जर उद्या तुम्ही माझ्या हातात सत्ता दिली तर मी काय करीन? आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, हे रॉकेट सायन्स नाही आहे, पण तुम्हाला समाधान या लोकांना द्यायचंच नाहीये, असेच राहा। अजून देती मंडळी येतील, आरोप प्रत्यारोप करतील, तुम्ही हसा, टाळ्या वाजवा, मजा करा, झालं, आमची निवडणूक संपली, पुन्हा तरात मतदानाला उभे राहा, त्याच माणसानं मतदान करा आणि नंतर 5 वर्ष बोबलत बसा। माझ्या ज्येष्ठ बंधूंच्या वयाचे, माझ्या वडिलांच्या वयाचे असे अनेक लोक इथे बसलेले असतील, किती सभा पाहिले असतील त्या लोकांनी। सभा बघत 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 इथेच मोठे झाले पण इथेच राहिले। बाकीचे सगळे आले, आमदार खासदार झाले, पुण्या मुंबईमध्ये घर घेऊन मोकळे झाले। यांच्या परिवारासकट हे सगळे पुण्या मुंबईत राहतात, तुम्ही इकडे निवडून तुम्ही द्यायचं, उन्हाताना तुम्ही उभं राहायचं आणि नंतर काय करायचं, नंतर आमदार म्हणून जायचं आणि विकलं जायचं। या महाराष्ट्रामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत जिकडच्या लोकांनी मतदान कोणाला केलं आहे त्यावेळेला 2019 आठवत पण नाही त्यांना की माझं हे मत कुठे फिरतंय, कोणाकडे विकलं गेलंय। इतक्या थट्टेने आणि इतक्या मस्करीने समजा आपण राजकारण बघत असू ना, या महाराष्ट्राचा कधीही भलं होणार नाही। भलं तर सोडूनच द्या, दिवसेंदिवस खड्ड्यात जाईल। या जातीपातीच्या बांधगडीत तुम्ही धक्का पडू। मी जो आज आलोय तुमच्या समोर सत्य मांडायला आलो, खरं सांगायला आलो तुम्हाला, मी हे होऊ शकत नाही। मी तुम्हाला सांगतो की खरंच या मराठवाड्या इथे पाट्या लागल्या पाहिजेत। लातूरला घर हवंय का? लातूरमधल्या तालुक्यांमध्ये घर हवंय का? बाहेरची लोक मराठवाड्यामध्ये आली पाहिजेत, मराठवाड्यातली लोक बाहेर जाऊन उपयोगाचं नाहीये। आणि अशा प्रकारचे उद्योगधंदे तुम्हाला सहज आणता येतात, सहज गोष्टी करता येतात। खरं तर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हटल्यानंतर त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे पाहिलं पाहिजे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब 2 का 3 मला छोटे मुख्यमंत्री झाले, 2 का 3 मला आठवत नाही, 3 असतील। केंद्रामध्ये मंत्री झाले, कृषी मंत्री झाले, एकदा सहज बारामती तालुक्यात जाऊन बघा, बारामती तालुक्यामध्ये जेवढे उद्योगधंदे आलेले आहेत हे त्यांना महाराष्ट्रात आणता येत असते, मराठवाड्यात आणता येत असते, विदर्भात आणता येत असते, पण एका तालुक्यामध्ये किती उद्योगधंदे आलेत एकदा फक्त बघून घ्या। म्हणजे एक इतकी संधी मिळालेला माणूस फक्त आपल्या तालुक्यापुरता विचार करतो, कसं होणार हे महाराष्ट्राचे नेते कसे काय होऊ शकतात? हे तर तालुक्याचे नेते। पण मी तुम्हाला विश्वास देतो की ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत, नक्की होऊ शकतात, त्याच्यासाठी फक्त लागते इच्छाशक्ती, जी माझ्याकडे आहे, तुडुंब भरलेली आहे। माझा प्रत्येक माझा जो उमेदवार इथे उभा आहे ही येणारी महाराष्ट्रातली सगळी ताकद आहे। आणि जर समजा या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची असेल तर माझ्यासाठी प्रत्येक माणूस, प्रत्येक उमेदवार हा अत्यंत महत्वाचा आहे। आणि संतोष सारखा जर अत्यंत प्रभावी काय रे, संतोष सारखा अत्यंत एक प्रभावी एक तरुण माझा सहकारी आज तुमच्या समोर दिलेला आहे,
येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून त्याचबरोबर शिवकुमार नगराळे, नरसिंह भिकाणे हे सगळे माझे सहकारी सगळे आज तुमच्या समोर इथे निवडणुकीला उभे आहेत। येणाऱ्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण त्यांचं बटन दाबून या सर्वांना माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आपण प्रचंड मताने विजयी करावं, माझ्या हातात एकदा या महाराष्ट्राची ताकद द्यावी, माझं स्वप्न महाराष्ट्राचं पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण ती ताकद द्यावी, ही अशा अपेक्षा आपल्या सर्वांकडे मी बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो।